लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीचा निरोप घेऊन पहाटे 6 सुमारास टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा दौंडस खिंडीत न्याहारी घेऊन वाल्हे तालुका पुरंदर नगरीकडे मार्गस्थ झाला। सह्याद्रीच्या पहुडलेल्या वाटांनी प्रवास करताना भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होताना सकाळची न्याहारी सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीमधील दौंडस खिंडीमध्ये घेऊन क्षणभर विश्रांती घेत वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला। सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास दौंडस ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान आदर्श सरपंच सीमा निलेश भुजबळ, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले। दरम्यान सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पालखीचा नगारखाना आणि संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे नगरीत दाखल झाला। यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, हनुमंत पवार, अमोल भुजबळ, अतुल नाझरे, सचिन देशपांडे, प्राध्यापक संतोष नवले आदींसह ग्रामस्थ आणि तरुणांनी पुष्पवृष्टी करीत माऊली माऊलीचा जयघोष करीत जोरदार स्वागत केलं। यावेळी कोळ्याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामा आदी असे अभंग गात वैष्णव वारीची वाट चालत होते। स्वागतानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे 45 मिनिटांमध्येच सुकलवाडी फाट्याजवळील पालखी तळावर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा पोहोचला। दरम्यान पालखी रथामधून काढून ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत पालखी विसावायला प्रदक्षिणा घातली। चोमतारांनी सूचना केल्यानंतर वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये समाज आरती झाली। आरतीनंतर भाविकांनी दूरतफा रांगा लावून माऊलीचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली। दरम्यान समाज आरतीनंतर पालखी तळावरील देवस्थानच्या तंबूत पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट विकास ढगे पाटील, बाळासाहेब चोपदार, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सुधीर पिंपळे, आळंदी देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि पुरंदर प्रशासन आणि वाल्हे प्रशासन आदीची पालखी मुक्कामाबाबत चर्चा झाली। दरम्यान वाल्हे नजीक माळवाडी येथे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, माया चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे पिंपरी चिंचवड, अग्रवाल परिसरात यांच्या वतीने जेवण तसेच वाल्हे येथील अमृता प्रिंटर्स यांच्या वतीने आरोचे शुद्ध पिण्याचे पाणी वैष्णवांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आलं होतं। तसेच वाल्हे नजीक आडाची वाडी येथील अमर तरुण मंडळांच्या वतीने पाण्याची बाटली चिक्की वाटप, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर मित्रपरिवार यांच्या वतीने बिस्किट वाटप, तसेच भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली। वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी सोहळ्यासाठी पाण्याचे टँकर भरण्याची तसेच आंघोळीसाठी पाण्याची सोय केली होती। आरोग्य विभागाने वैष्णवाची आरोग्याची काळजी घेत विचारपूस करीत उपचार केले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी निलेश भुजबळ, वाल्हे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा।